कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानंतर रोगप्रतिकारक शक्तीला खूप महत्त्व आलं आहे. रोगप्रतिकारक शक्ती बळकट करण्यावर भर दिला जात आहे. टीव्हीवर इम्युनिटी बुस्टिंगचे काढे, टॉनिक्स आणि औषधांच्या जाहिराती पाहायला मिळत आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याची काही लक्षणं आहेत. आपलं शरीर याबाबत संकेत देत असतं. हे संकेत ओळखून प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवे. तुम्हाला सतत सर्दी होत असेल, खोकला, तापाने बेजार होत असाल तर तुमची प्रतिकार क्षमता कमी असू शकते. सतत आजारी पडत असाल तर आहारात प्रतिकार क्षमता वाढवणाऱ्या पदार्थांचा समावेश करा. एखाद्या वस्तूची किंवा पदार्थाची ॲलर्जी असू शकते, मात्र तुम्हाला सारखी ॲलर्जी होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. वारंवार होणारी ॲलर्जी रोगप्रतिकार क्षमता कमकुवत असल्याचं लक्षण असू शकतं. या ॲलर्जीकडं डोळेझाक करणं महागात देखील तुम्हाला पडू शकतं. सतत येणारा थकवा हे सुद्धा कमकुवत रोगप्रतिकार शक्तीचं लक्षण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. थोडीफार हालचाल केली तरी काहींना थकवा येतो, कोणत्याही कामात उत्साह वाटत नाही. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यानं असं देखील होऊ शकतं. शरीरावरील जखमा भरायला नेहमीपेक्षा अधिक वेळ लागत असेल तर तातडीने तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. शारीरिक दोषांमुळे असं होऊ शकतं. पोटाशी संबंधित समस्या वारंवार उद्भवत असतील तर रोगप्रतिकारक क्षमता कमी असू शकते. गॅस, आम्लपित्त, पोटदुखी, बद्धकोष्ठता, पोटफुगी अशा तक्रारी असतील तर तपासणी करून घ्या आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारे पदार्थ खा. सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.